तहसील पुलिस थाना अंतर्गत पुलिस ने कुख्यात बाइक चोर को धर दबोचा है। आरोपी का नाम सैयद गुफरान वल्स सैयद निजाम, उम्र 26 वर्ष, निवासी हैदरी रोड मोमिनपुरा निवासी बताया जा रहा है। आपको बता दें कि ये शातिर बाइक चोर BSc तक पढ़ा है, लेकिन उसके बावजूद भी ये चोरी का काम करता है। अपनी सफाई में आरोपी ने कहा कि मैं घर के हालातों के कारण बाइक चोरी करता हूं, और इस आरोपी का बाइक चोरी करने का तरीका एकदम अलग है। वो पहले खुद अपनी गाड़ी ले जाकर गाड़ी चोरी करता था और फिर से उसी जगह जाकर खुद की गाड़ी लेकर आता था। पुलिस ने आरोपी से पूछताछ कर अभी तक करीबन 8 गाड़ियां हिरासत में ली है, जिसमें से 5 पुलिस थाने में मामले दर्ज है, जिसमें मानकापुर में एक, गणेशपेट में एक, तहसील पुलिस थाने अंतर्गत 3 मामले दर्ज है, तो अन्य 2 गाड़ियां बेची जाने की जानकारी भी आरोपी द्वारा दी गई है। ऐसी जानकारी पुलिस ने दी है। और यही नहीं, यह आरोपी इतना शातिर था कि चोरी की हुई गाड़ियां OLX पर बेचा करता था, साथ ही अगले ग्राहक को 2 महीने के बाद गाड़ियों से जुड़े डॉक्यूमेंट देने का आश्वासन भी दिया करता था। तहसील पुलिस हद्दीमधील आमच्या DB पथकाने एक सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोर याला अटक केलेला आहे। तर सराईत गुन्हेगारचं नाव आहे सय्यद गुफरान वल्द सय्यद निजाम, वय 26 वर्षे, राहणार हैदरी रोड मोमिनपुरा रेहमान हॉटेलच्या बाजूला। हा गुन्हेगार असा आहे की हा BSc झालेला आहे, सुशिक्षित आहे, परंतु घरच्या गरिबी आणि पैशाच्या अडचणीमुळे यांनी हा गाड्या चोरीचा प्रकार करत होता। त्याच्याकडून त्याची मोडासाठी अशी होती की तो स्वतःची गाडी घेऊन जायचा ज्या ठिकाणी गाडी चोर, त्या ठिकाणी गाडी लावल्यानंतर ती गाडी पार्क करून चोरीची गाडी दुसऱ्या डुप्लिकेट चावीने तो उघडायचा आणि ती गाडी त्याच्या घराच्या जवळ लावून घेत होता। आणि सदरची गाडी लावल्यानंतर परत दुसऱ्या वाहनाने किंवा चालत त्या ठिकाणी जाऊन आपली स्वतःची वाहन परत आपल्या घराकडे घेऊन जात होता। अशा प्रकारची अशी मोडस होती। आतापर्यंत आम्ही टोटल 8 गाड्या रिकवर केलेल्या आहेत, त्यामध्ये 5 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये 1 अपराध क्रमांक 245/22, गणेशपेठ पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 65/23, त्याचबरोबर तहसील पोलीस ठाण्यामध्ये आमच्याकडे टोटल 3 अपराध रजिस्टर आहेत। त्याचबरोबर जे 2 वाहन आहेत त्यापैकी 1 ॲक्टिवा गाडी भंडारा या ठिकाणी त्यांनी विकल्याची माहिती आहे, त्याचबरोबर 1 शाईन गाडी आहे, याबद्दल अजून कुठे अपराध नोंद आहे याबद्दलची माहिती अजून मिळालेली नाही। आरोपीचं विशेष म्हणजे की हा आरोपी OLX वर सुद्धा हे वाहन विकण्यासाठी हा लोकांना आवाहन करत होता, त्यामध्ये गाडी नंबर वगैरे टाकत नव्हता आणि गाडीचे कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर 2 महिन्यानंतर कागदपत्र देऊन अशा प्रकारचं लोकांना आश्वासन देऊन ही वाहनं विकण्यासाठी प्रयत्न करत होता। त्यापैकी 1 गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जे वाहन आहे ते डिस्कवर गाडी आहे, ते त्यांनी कामठी येथील आवान अहमद वल्द इम्तियाज अहमद वय 35 वर्ष याला त्यांनी विकल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। त्याबद्दल गणेशपेठ पोलीस ठाणे पुढील तपास करून त्याला ताब्यात घेण्याची कारवाई करतील। त्याचबरोबर मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये जो अपराध आहे तो सुद्धा नोंद असून त्या पोलीस त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहोत। याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा जे सार्वजनिक रुग्णालय आहे म्हणजे मेयो हॉस्पिटल, ॲलेक्सिस हॉस्पिटल, त्याचबरोबर सार्वजनिक जे पार्किंगचे ठिकाण आहेत अशांना टार्गेट करत होता, ज्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी असत असेल आणि कोणाचं विशेष लक्ष नसेल अशा ठिकाणच्या वाहनांना टार्गेट करून ते वाहन चोरी करण्याचा तो प्रयत्न करत होता। आरोपी खासतौर पर सार्वजनिक स्थानों पर खड़े वाहनों को टारगेट कर चुराता था। इस मामले में और एक सरकारी कर्मचारी इन्वॉल्व होने की भी जानकारी पुलिस द्वारा दी गई है। इस मामले में आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।